25 नोव्हेंबर पासून जनतेच्या सेवेत रुजू, बुकिंग सुरू। अंश मंगलम, जुना दारवा रोड, दिग्रस, 9000 फूट फंक्शन हॉल, 4000 फूट डाइनिंग हॉल, 30000 फूट लॉन, 21 वातानुकूलित रूम, 2000 फूट पार्टी हॉल। बुकिंग करिता संपर्क श्री संजय अन्ना दुद्दलवार, मोबाइल नंबर 94216-5399, श्री गौरव संजय दुद्दलवार 94227-3900, श्री अभिषेक 92864-4102। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रजच्या शिवसैनिकांनी राज्यपाल व भाजपा प्रवक्त्याचा केला निषेध। आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दिग्रज शहर व तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य सहन केले जाणार नाही असा सूर या ठिकाणी ऐकायला मिळत होता। जय महाराष्ट्र। निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, या आभाळा एवढं व्यक्तिमत्वाचं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भगतसिंह कोश्यारी यांनी बेताल वक्तव्य केली, त्या वक्तव्याचा मी जाहीरपणे तीव्रपणे निषेध करतो। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा क्रांतीसूर्य, क्रांतीज्योती, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सुद्धा याच भगतसिंह कोश्यारींनी बेताल व्यक्त केलं होतं आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांच्याप्रती बेताल वक्तव्य केलं। त्यानंतर त्यांनी मराठी माणसाबद्दल, त्यांच्या अस्मितेबद्दलही सुद्धा बरबळलं होतं। तर मित्रांनो, कुठेतरी हा प्रकार थांबायला हवा। एका उच्चस्थ पदावर आपण विराजमान आहो आणि त्या पदावर असताना आपण कुठली वक्तव्य देतो आहे, आपल्या जिभेला हाड नसल्यासारखं आपण बोलतो आहे। तदनंतर याच भाजपच्या एका नेत्याने सुधांशू काहीतरी चतुर्वेदी का द्विवेदी काहीतरी सरनेम आहेत, तर त्यांनी सुद्धा छत्रपतींनी माफी मागितली अशी वक्तव्य केली। अरे, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही कुणाशी करताय? छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना या जगात कुणाशी होऊ शकत नाही, हे जगविख्यात आहे। आणि ज्या काही मिंदेगट आणि भाजप प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांनी अजूनपर्यंत यावर एकही वक्तव्य दिलेलं नाही आहे। याचा अर्थ तुम्ही या वक्तव्याशी सहमत आहे असा दिसतो आहे। परंतु कसं आहे, मत मागताना छत्रपती का आशीर्वाद, चले चलो मोदी के साथ असं म्हणून मत मागायला तुम्हाला चालतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं वक्तव्य करणाऱ्याची जीभ सोलून काढावी असं तुम्हाला वाटत नाही। तरी असो, मी भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे नेते द्विवेदी चतुर्वेदी जे काही आहे यांनी जे वक्तव्य केले याचा तीव्रपणे निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात हिंदुत्वाच्या नावावर हा बीजेपी पक्ष आम्ही हिंदुत्व जागतो, आम्ही हिंदुत्व ठेवतो असे म्हणणारे हे बीजेपीचे कोश्यारीजी यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलेलं आहे आणि स्वतःला प्रवक्ता म्हणून घेणारे, त्यांचं दुसरं काहीच भांडवल नाही असे ते सुधांशू त्रिवेदीजी यांनी जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही इथे निषेध करतो। आणि जो पडाळकर आहे, अरे बाबा, तुला प्रसिद्धी पाहिजे, कामं कर, तू राजकारणात लक्ष दे, तू विकासाकडे लक्ष दे, आता उलट सुलट बोलून कोणी कोणता नेता मोठा नसते होत। याचं पहिले तू ट्रेनिंग घे तुमच्या त्या फडणवीस साहेबांजवळून। अहो फडणवीस साहेब, तुम्ही या महाराष्ट्रात आमच्या शिवसेना, आमच्या उद्धव साहेबांना धोका दिला हिंदुत्वाच्या नावावर। अहो तुम्ही तुमचं हिंदुत्व जागा ठेवा, ज्या हिंदुत्वासाठी, ज्या हिंदूसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी थोड्यावर शपथ घेतली, जे स्वराज्य दिलं, आज ते नसते तर आज आपण इथे उभं नसतो। अहो याची थोडी जाणीव ठेवा, कोणाची बरोबरी कोणासोबत करता याचं काही भान ठेवा। अर्ध्या तुरून आला, धोती टोपी घालून कामं तो का
का तुम्ही फक्त महाराष्ट्राची सुपारी घेतली, तुम्ही महाराष्ट्राची बदनामी काय सुपारी घेतली? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु द्विवेदी यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केलं त्यांच्या निषेधार्थ दिग्रस शहर व शिवसेना तालुक्याच्या वतीने आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध केला, नव्हे तर धिक्कार केला। आणि या सडक्या मेंदूच्या विचारांची जी काही लोक आहेत जे संविधानिक पदावर जे बसून आहेत त्यांना त्यांचं पार्सल त्यांच्या मूळ राज्यात या देशाचे पंतप्रधान आणि महामहिम राष्ट्रपती यांनी पाठवावं या निमित्ताने। शिवाजी महाराजा इतिहास काय, तुम्ही बोलून काय राहिले? अरे या महाराष्ट्राचे काय आणखी तुकडे करणार का तुमच्या खुर्चीसाठी? काहीतरी शिवाजी महाराजांबद्दल चांगलं बोला, त्याचा इतिहास वाजावा तेवढा वाजा तेवढा कमी आहे असं शिवाजी महाराजांचं चरित्र काय त्याचं कोणी तुलना करू शकत नाही। म्हणून या ठिकाणी आम्ही उद्धव साहेबांच्या गटाकडून माननीय राज्यपालाचा आणि या सुधांशु त्रिवेदी भाडगाव या त्रिवेदीचा जाहीर निषेध करतो आणि माझे दोन शब्द बंद करतो। राज्यपाल महाराष्ट्राचे यांनी केलेले आहे सुधांशु त्रिवेदी सारख्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने केलेलं आहे। मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराज समजण्यासाठी जीवन चाईचं दूध प्यावं लागते। हे गजुरीचं दूध पिऊन मोठे झालेले आहेत पण संवैधानिक मोठ्या पदावर बसल्यामुळे खालच्या पातळीत बोलणार नाही, ह्याचा करावा तेवढा धिक्कार कमी आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची भूमिका जर पाहिली तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला दुखवणारे वक्तव्य हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रीयन नेते करताना दिसतात। यावेळी शहर व तालुक्याचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।